नमस्कार फ्रेंड्स, रश्मी साटम्स रेसिपीजमध्ये मी रश्मी आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे अळीवाची खीर. हे अळीव आहेत, यांना हालीम असंसुद्धा म्हटलं जातं. हे मी 4 तास भिजवून ठेवलेले आहेत आणि मस्त दिसत आहेत बघा. मला हे तर खूप बघायला खूपच आवडतात. आतमध्ये त्याच्या बिया दिसत आहेत आणि आजूबाजूने पूर्ण असे ट्रान्सपरंट होतात. हे जितके छान दिसत आहेत ना, तितकेच त्यांचे गुणही खूप चांगले आहेत. अळीव हे उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात त्याच्यापासून खीर बनवून खाल्ली, लाडू बनवून खाल्ले तर आपल्या शरीराला छान ऊब मिळते. शिवाय ज्यांना सांधेदुखीचा प्रॉब्लेम आहे, अंग दुखतं थंडीमध्ये, त्यांच्यासाठी तर हे खूपच लाभकारी आहेत. बाळंतीणबाईला याच्यापासून बनवलेले लाडू आणि जर खीर करून दिली तर बाळाला जास्त प्रमाणात दूध मिळतं, म्हणून बाळंतीणबाईला ह्याचे लाडू आणि खीर बनवून दिली जाते सतत. तर आपण आता याची खीर बनवणार आहोत. ते मी अर्धी वाटी घेतलेले आहेत हे हालीम भिजवलेले आणि एक मोठा बाउल भरून घेतलेला आहे दूध. एक वाटी साखर घेतलेली आहे, वेलची पूड घेतलेली आहे, सुका नारळ घेतला आहे थोडासा किसून आणि हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. मी चारोळी घेतली आहे, बदाम घेतले आणि काजू घेतले आहेत. हे नंतर आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. आणि इथे मी तूप घेतलेलं आहे. तर आपण आता काय करूया की हे हालीम जे आहेत ह्या दुधात मिक्स करून घेऊया, कारण आपण दूध गरम करत ठेवलं आणि नंतर त्यात हालीम घातले तर पटकन गुठळ्या होतात. तर आपल्याला म्हणून सगळ्यात आधी हालीम ह्या दुधात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ड्रायफ्रूटसुद्धा बारीक करून घ्यायचे. तर आपण आता हे मिक्स करून घेऊया. हे मी यात घातलेले आहेत. आणि आता छान मिक्स करून घ्यायचे. हे दुधामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स व्हायला हवेत, एकही गुठळी राहता कमा नये याच्यामध्ये. थंड दुधामध्ये हे पटकन मिक्स होऊन जातात, गरम दुधात घातले तर पटकन ते चिटकून जातात. म्हणून आपल्याला काळजी घेण्यासाठी की चिटकू नये ते हालीम, म्हणून आपण दुधामध्ये छान असे मिक्स करून घेतले. बघा पटकन मिक्स झालेले आहेत हे. आणि आता आपण आता ड्रायफ्रूट जे आहेत ते बारीक करून घेऊया. मी हे काजू आता बारीक करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्याकडे जे पण ड्रायफ्रूट्स असतील ते घ्यायचे आहेत. माझ्याकडे काजू बदाम होते, चारोळी होती, म्हणून मी ती वापरते आहे. जितके ड्रायफ्रूट्स वापराल चांगलेच असतात थंडीमध्ये. आता मी बदाम बारीक करून घेते. घरामध्ये जर वयस्कर माणसं असतील, खूप वेळा काय होतं की वयस्कर माणसांना अशा कडक वस्तू ज्या असतात, ड्रायफ्रूट्स वगैरे आपण गोड पदार्थात घालतो पण त्यांना नीट ते खायला जमत नाही, तर अशावेळी तुम्ही ना मिक्सरला पूड करून घातली तरीही चालते. ड्रायफ्रूट जे आहेत ते तव्यावर थोडेसे हलकेसे गरम करून त्याची पूड करून ठेवायची आणि मग ती वापरायची. हे आपले ड्रायफ्रूट्स कट करून झालेले आहेत आता. आणि आता खीर बनवायला सुरुवात करूया. आपण आता पातेल्यामध्ये 1 चमचा तूप घेऊया. ह्या तुपामुळे आपल्या खीरीला खूप छान सुगंध मिळतो आणि तुपामुळे खीर आपली छान अगदी स्वादिष्ट बनते. तर याच्यामध्ये आपल्याला दुधात घातलेला हालीम ओतायचा आहे. आपण छान मिक्स करून घेतला आणि आपल्याला याच्यामध्ये आता ओतायचं. आणि हे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे हालीमच्या गुठळ्या होणार नाहीत. हे न थांबता असं ढवळत राहायचं आहे.
छान तुपाचा तवंग आलेला आहे वर, गोल्डन कलर दिसतोय मस्त. आमच्याकडे मेथी, हालीम आणि तांदूळ ह्या तीन गोष्टी वापरून आणि त्यात दूध घालून खीर बनवली जाते, ज्याच्यामध्ये ओला नारळ पण घातला जातो. थंडीमध्ये ही खीर बनवली जाते, त्याला मेथीची पेज असं म्हणतात. खूप सुंदर लागते, त्याचीही रेसिपी मी लवकरात लवकर टाकणार आहे. थंडीच्या दिवसामध्ये असे उबदार पदार्थ करायला खूप मजा येते, असे पदार्थ करायचे आणि घरच्यांना खाऊ घालायचे, घरचे पण खुश आणि मग घरातल्यांनी आवडीने खाल्लं की आपणही खुश. आपल्या खिरीला छान उकळी यायला लागली आहे, तर आपण आता जे ड्रायफ्रूट्स कट केले होते ते घातलेत. त्याच्यामध्ये हे जे सुकं खोबरं आहे ते घातलं आणि वेलची पूड. ड्रायफ्रूट्स, सुकं खोबरं आणि वेलची पूड घातल्यानंतर पुन्हा याला व्यवस्थित शिजायला द्यायचे, म्हणजे आपले ड्रायफ्रूट्ससुद्धा याच्यामध्ये छान शिजून येतील आणि जो सुका नारळ आहे तो पण छान याच्यात शिजला जाईल. तुम्हाला आवडत असेल ना तर याच्यामध्ये जायफळ पण घालू शकता किसून, किंवा सुंठेचा स्वाद आवडत असेल तर थोडीशी दोन चिमूट सुंठ पण घालू शकता. आपल्या आवडीप्रमाणे या खिरीची चव तुम्हाला तयार करायची आहे. आपण पुन्हा ह्याला छान उकळी यायला देऊया. आपली खीर छान उकळते, त्यात आता आपण साखर घालूया. मी एक वाटी घेतलेली होती साखर, पण मी पाऊण वाटीच घातलेली आहे. आपल्या आवडीप्रमाणे खीर कमी अधिक गोड ठेवायची आहे. तुम्ही पण तुम्हाला जशी आवडते तशीच बनवा. जर कमी गोड आवडत असेल तर कमी साखर घाला, जास्त गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण वाढवा. आता पुन्हा ह्याला छान उकळी यायला द्यायची आहे. दूध तापून तापून खीर छान दाट होते आणि मग मस्त लागते खीर. सकाळी सकाळी ही खीर बनवून जर मुलांना दिली, मोठ्यांना दिली, तर थंडीमध्ये खूपच छान मस्त ऊब मिळते आपल्याला. टेस्ट तर आहेच पण ह्याचे फायदेसुद्धा तर आहेत. आपली हालीमची खीर मस्त तयार झालेली आहे. ही खीर पूर्ण शिजायला 10 मिनटं लागतात. जे भिजवलेले हालीम आपण यात घातलेले आहे, ड्रायफ्रूट्स घातलेले आहे, ते व्यवस्थित शिजायला आपल्याला 10 मिनटं पुरेशी आहेत. आपली खीर तयार आहे आणि मी गॅस बंद करते. आपण खीर काढून घेऊया. ती मस्त दिसते ना, त्याची टेस्ट पण तेवढीच मस्त असते. तयार झाली हालीमची खीर. आपली हालीमची गरमागरम खीर तयार आहे. माझ्या मुलीला आवडतात म्हणून वरून मी पिस्ता घालून सजवलंय मस्त. तुम्ही पण असं छान मस्त सजवून घरातल्यांना ही खीर खायला घाला. माझी ही हालीमची खीर ही रेसिपी आवडलेली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.